मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तक्त्यावरून माहिती डेटा मिळवण्यासंदर्भातील मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया हां बबली बोल काय विचारायचे आहे बघा मी हा तक्ता तयार केला आहे कसला तक्ता मी आपल्या मित्रांच्या नावामध्ये जी अक्षरे लेटर येतात ती मोजून हा तक्ता भरला आहे अग बबली तुला तर माहिती डेटा गोळा कलेक्ट करून तक्ता टेबलमध्ये भरणे आणि तक्ता टेबलमधून माहिती डेटा मिळवणे खूप चांगल्या प्रकारे येते तर मग तू तक्ता टेबल भरताना चूक कशी केलीस तक्ता भरताना चूक केली हो बघ या तक्त्यामध्ये तुझ्या मित्रांच्या नावामध्ये जे अक्षर येते त्यांची संख्या लिहायची आहे हो मी तेच केले आहे हो पण जेव्हा एखाद्या नावांमधले अक्षर मोजायचे असेल तेव्हा त्या नावामध्ये आलेली सर्व अक्षरे मोजायला पाहिजे जरी एखाद अक्षर एका नावामध्ये बऱ्याचदा आले असले तरीही ते कसे हे बघ बबली इथे पहिले नाव आहे निरंजन जे चार अक्षरांनी बनले आहे तू इथे अक्षरांची संख्या चार लिहिली आहेस हो आणि दुसरे नाव आहे नील जे दोन अक्षरांनी बनले आहे बबली इथपर्यंत तुझा तक्ता बरोबर आहे आता पहा तिसरे नाव मुनमुन आहे जिथे दोन नाही तर चार अक्षरे आहेत ते कसे काय हो तू मुनमुन मध्ये मु आणि न ला मोजले म्हणून दोन अक्षरे लिहिलीस पण ही दोन अक्षरे दोन दोन वेळा आहेत म्हणजे झाली ना चार अक्षरे अरे हो मला मुनमून नावामध्ये जी अक्षरे येतात ती मोजायची आहेत जरी ती कितीही वेळा आली तरीही तर मग इथे अक्षरांची संख्या चारच होईल आता हे सांग की बुलबुल नावामध्ये किती अक्षरे आहेत बुलबुल मध्ये देखील दोन नाही तर एकूण चार अक्षरे आहेत शाबास बबली धन्यवाद मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये तक्त्यावरून माहिती कशी मिळवायची या संदर्भातील रोचक गोष्टी जाणून घेतल्या मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमाने गणिताशी संबंधित खूप गोष्टी शिकून घेतल्या आशा आहे की सगळ्यांना खूप मजा आली असेल